पापा मम्मी ला उतला उतला पापा मला पण निघायचं आहे ना बाहेर मी पण निघू का गाडी कोण चालवील हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील व्लॉग्स आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज सगळे येलो आम्ही आलो जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घ्यायला आणि सगळे बघा येलो झालेत आणि इकडे डॅडी हा आपण सगळे हलत झालो ना म्हणून डॅडी कुंकू झाले डॅडी ओळखायला पटकन म्हणून वेगळे कपडे घातले डॅडीने आणि इकडे डिडू आणि शोना बघा इकडे सोबत यात आले यात आले ना बघा ट्विनिंग आणि आम्ही आता जातो गडावर तो आम्ही आता पोचलो मुख्य द्वाराच्या इथे हे बघा इथे गुड्डू भक्ती आणि पंकज आलेले आहेत आता इथून पंकज भाऊ भक्तीला उचलतील आणि पाच पायऱ्या चढतील यांना तुम्ही सांगतो ना पूर्ण गड चढायला लावू काय बोलते दीदी पूर्ण गड चढायला लावू यांना नाही आता कालपासून प्रॅक्टिस केले बोलला तर आता हे बघा पंकज भाऊ उचलतील भक्तीला खूप गर्दी झालेली आहे गाईज ए बस नाही 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 ठेवाची नाही 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 ठेवाची नाही तेव्हाची नाही पूर्ण गड चढायचं आहे अरे नाही ना उर नाही चढायचा पूर्ण नाही नाही चिटिंग आहे यार याला काय अर्थ आहे पूर्ण गड चढायचा आयुष्यभर झेलाचा बोजा यो पास नाही तर अकरा सांगितलेलं ना दम लागले दम लागलेला ज्यांचं ज्यांचं लग्न झालेलं नाही गाईज कडकी बायको करा दम लागतो काय कडकी सो आम्ही फायनली गडावर पोहोचलो आणि जे तुम्ही मगाशी फुटेज बघितले उचलून चढायचा फसवणूक केलेली आहे गाईज फसवणूक पाच पायऱ्या हा पूर्ण गड नाही चढले आणि इकडे गर्दी बघा किती गर्दी झालेली किती गर्दी आहे आज इकडे सगळे भंडारा उधळत आहेत आम्ही काही झाली बघा चला 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 जण मागे आणि मागे कोणी कपडा पकडलाय अरे सोना आहे का चला आणि आम्ही लेट झालोय थोडेसे आरती पण थोडी आरती पण थांबवली पोहोचलो गाभाऱ्यात दोन
तळी भंडार करायला हे बघा इथे आता सगळे बसतील आणि जे काही फुटेज बघितले ते खूप मेहनतीने घ्यावे लागले सो त्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आता आम्ही आलो इथे तळी भंडार करतो करायला बघा आणि मी अजून अभिषेक नंतर मी अजून कपडा नाही घातला सो हॅलो गाईज नमस्ते यांची पूजा चालू आहे हे बघा देव करते व्यवस्थित हो सगळे
आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि इकडे आमची फोटो काढण्यावरून भांडणं पण चालू झालेले आहेत. मम्मी 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 नॉर्मल का तू पण म्हणते का तू पण म्हणते मी जाऊन कॅमेरा समोर उभी राहते करा व्हिडिओ येतात. सो आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आम्ही आता जेवू आणि डायरेक्ट घरी निघू. बाबू हा बाबू पण हाय बोलला बाबू. चला आता खूप छान दर्शन झालं जे की तुम्ही फुटेज बघितलेत. थोडे गपचूप घ्यावे लागले कारण तुम्हाला दाखवायचा होता अभिषेक. तुम्हाला पण आपल्या विक्रांत पाटील ब्लॉग्स या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पण ऑनलाईन दर्शन घडवायचं होतं. सो त्यामुळे गपचूप फुटेज घेतलेले आहेत आणि आता ब्लॉग बघितल्यानंतर ऑनलाईन खंडेरायाचं दर्शन झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये जय मल्हार लिहायला विसरू नका आणि आता आम्ही निघतो पुढे. गाईज आमचं दर्शन वगैरे झालं व्यवस्थित आणि सोना तिथे आपले खराब होईल ना. तो लेदर आहे ना इथे पाय काढत नाही परत पाय. एक दोन एक दोन तुला पण घे मार. तीन बोलू मार खायचं तुला. आता निघा तुला उसाचा रस पितो. कोण पुशील आता घरा गेलो गाडी दवा लवीन लाखी काय केले सोनाला मुशी आली बघा काहीच. सोना काका झाली. आय लव्ह यू सोना काका. लाजली बिचारी. गल्ला बोलतात काय पाहिजे तुला. कुठेतरी माखवा जाऊस का. अच्छा इधर बैठना है तुमको. तुमको इधर बैठना है. तर आता आम्ही थांबलो पुण्यामध्ये. खूप फास्ट पुण्यात पोहोचलो. पुण्यात आम्ही पोहोचलो हे मला जिजूंना आणि बस आम्हाला दोघांनाच माहिती आहे की आम्ही पुण्यात पोहोचलो. बाकी सगळ्यांचे डोळे बघा. सागरबाई इकडे बघा. पप्पा गुड्डू माऊ झोपली ना. तुम्ही माऊच्या अंगावर लोलतो त्याचा काय. आणि ही एक ही एक ही एक ही एक आणि आमचा बाबू झोपला नाही. हा ना आपण दोघं गाडी चालवत होतो ना. मम्मीचे पण डोळे बघा. दीदी बघा. दीदी पुढे बसलेली ना. दीदी झोपलीच नव्हती काय. दीदी जशी गाडीत बसली तेव्हापासून मान जी अशी होती की इथे पोचलं तरी मान अशीच होती अशी. आणि तू नाही झोपली खरी बोल. ताईने पण ताईने 10 मिनिटांसाठी पण डोळे बंद केलते का नाही. होती होती. पूर्ण रस्त्यात मी आणि जिजू दोघेच जागे होतो. सगळे खोटी. चलो आता आम्ही काहीतरी स्नॅक्स वगैरे करतो. थोडासा नाश्ता लाईट लाईट मग घरी जाऊन आम्ही सगळे मस्त मटण आणि भाकरी अक्का साहेब बनवणार आहेत. मटण बनवशील ना. चलो हा बनवताना काय काय मीच बनवेन नाही तर उगाच तर मटणाचा नाश नाही करणार. हाय बाय. काय नाही काय नाही काय नाही. सो तुमचं तुझं जेवण आहे काय आहे काय काय सांग. काय सांग सोना. नाही पहिले सोना सांगेल. पहिले सोना सांगेल हे काय आहे. अरे सांग ना काय. सोना सोना लाजते बघा. काय डिडू आहे. तू सांग काय आहे. लुडल्स सोनाची लुडल्स आहे. आणि आम्ही लाईट लाईट थाळी मागवली आहे. बघा सागरभाई सुरुवात. गाईज आता आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही डायरेक्ट निघालो घरी. काल जसं आमचं अक्कलकोट आणि तुळजापूरचं दर्शन झालं. तुळजापूरला अभिषेक झाला. तसंच आज जेजुरीला पण अभिषेक झाला. आणि जेजुरीचा अभिषेक तुम्ही बघितलाच कसा झाला आहे.
सो आता आम्ही जेवण करून निघालो, आता घरी जाऊन मस्त जेवणार ताव मारणार आहोत, कारण अक्कासाहेब स्पेशल बनणार आहे. आणि सोना बघा, सोना तू गाणे लागलेली राम सिया राम, तेव्हा कसं कशी बसलेलीस? आणि मामा बघा, मामा ने मामा दाखवेल, मामा मामाला दाखव. आणि मामा बघा थांबा, आवा टनेल मध्ये आलोय आता आपण. टनेल टनेल होतं आपण, तुम्ही ओरडले नाही सोना आता कशाला. आणि गाई चंद्रूप ओपन केलेला आहेस, मजा येते का सोना? मजा येते, मी पण येऊ का? मला पण जागा दे मग. तिकडे हायकर ब्लॉगला, हायकर ब्लॉग मध्ये हाय बाई बघा. खरंच मजा येते, रोज डिडू आणि सोना संद्रूप संद्रूप करतात. आज मला समजलं की का तेवढं त्याने मजा येते, खरंच इथे वरती मजा येते. टनल आला, टनल 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 आला, खाली खाली बसू. सोना घाबरली, गाईज आम्ही आलो घरी, आल्याला मस्त मी आंघोळ वगैरे केली आहे आणि मम्मीने हात फक्त हात धुतलं, तोंड पण नाही धुतला आणि डायरेक्ट जावयांची सोय. हे बघा जावयांवर जीव बघा केवढा सासूबाईचा. काय मग फक्त जावयांवर जीव, पोऱ्यावर जीव नाही. पोऱ्याला उघडायचं हा मग, हे बघ अर्धा उघडायचं पोरगा, आहे बघ अर्धा उघडायचं इकडे बघ, हे बघ आहे का नाही गाईज, अर्धा उघडाय मी जीवच नाही ना गाईज पोऱ्यावर. माझा उपवास आहे मम्मी, मी नाही खाणार, माझा उपवास आहे, मी फक्त मटन मटन खाईन, भाकर नाही खाणार. बघा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं त्यांनी कमेंट मध्ये लिहा. आणि आता बाहेर शॉर्टकट मध्ये आंघोळ होतीये गाईज, हे बघा इसको बोलते शॉर्टकट वाली आंघोळ, मग नीट नीट आंघोळ करायची. चला आता जेवण झाल्यानंतर जेव्हा ताट समोर येईल तेव्हा परत मी कशी बोलेन, तोपर्यंत जरा हॅलो गाईज. आई बाई गाईज तो डिलीट करू, ओके तो डिलीट करतो. इकडे मी तुम्हाला गाईज, मी तुम्हाला इकडे ना इकडे इथे माझी देव काहीतरी सांगतो, इकडे इकडे लवकर सांगतो गाईज, आम्ही इकडे ये ना, तू येते का नाही? बघा गाईज आम्ही ना आम्ही येत होतो अर्ध्या रस्त्याला होतो, इथे बस लवकर गानेरडी. सो गाईज मम्मीने जेवण बनवल्यानंतर आम्ही मस्त जेवलो सगळे, आणि इकडे डिडू सोना बाबू सगळे चालले घरी. चलो बाय बाय, बाय बाय करा, बाय बाय. हा तुम्ही कॅन्डी घेतले, बाय 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 बाय. बाबू कुठे? बाबू राहतो. अच्छा बाबू राहतो इकडेच, चालेल. माझी तुटी फुटी नाही, बायकर बाबू तुटी फुटी गप्प, बायकर बायकर बाबू बायकर 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 मस्त पैकी बायकर नको उठू त्याला. तुट्या फुट चालली घरी, उद्यापासून डिडू आणि सोनाची स्कूल चालू होईल. तुला राहायचं मामाकडे अजून? मामाकडे कोणाला राहायचं अजून? आणि तुला तुला पण उद्या जाणार तू? बाय बाय. आगाव लागली
बाय 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 नाही नाही मामाला म्हणून रोज अंघोळ करायची दे ना मी पागल दीदी मला गेल तुला दीदी मला विचारले विचारले दीदी विचारले आणि आता दीदी सोना पण मला सोना पण मला पप्पी देईल सोना मला पप्पी देते बॅड गर्ल बाबूचा स्वॅग बघा हे बघा बाय बाय चला हातकड हात ओके.